चांगलं आदर्श उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. होतो पुढे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक जंगली झाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही विदेशी झाडांनी डोंगरावर आक्रमण केल्यानं देशी पारंपरिक झाडं नाहीशी होत आहेत. त्यामुळे समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांची अंकुर बँक औरंगाबादमध्ये तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले वृक्षप्रेमी मिलिंद गिरधारी यांनी अंकुर बँक तयार केली आहे. सामान्य नागरिकांना सोबत घेऊन अंकुर बँकेची चळवळ उभी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. सुरू करावं. त्यांचा जो स्टाफ आहे, त्यांचे जे कर्मचारी, त्यांच्या मदतीनं हे बिया बीज जो बियांचं संकलन आहे ते करावं आणि ह्या झाडं नष्ट होण्यापासून वाचवावे. त्यासोबतच विदेशी झाडाचं वृक्षारोपण हे पूर्णपणे थांबावं. सगळ्याच याच्याकडून खाजगी पण आणि सरकारी पातळीवर होत असेल तर ते बंद करावं. पश्चिम घाटात आढळणारे मोखा, कवशी, पाडळ, हंब, सफेद कुडा, तांबडा कुडा, काकड, कारवी, सोनसावर, निर्मळी, बिजा, कुचला, डिकेमाली, तिवस, मोई ही दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहेत. यापैकी काही वनस्पती औरंगाबाद, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या जंगलात आढळते. मात्र त्यांची संख्या आता कमी होत चालली आहे. वृक्षतोड, औषधींसाठी अतिवापर आणि दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे ही वनस्पती आता धोक्यात आली आहे. मात्र वेळीच लक्ष दिलं नाही तर ती कायमचीच नष्ट होण्याचा धोका असल्याचं मिलिंद गिरधारी यांच्या लक्षात आलं. तांबडा कुडा, पाडळ, मोखा, सोनसावर, कवशी आणि हुंब हे झाडं अतिशय दुर्मिळ होत चाललेले आहे. ते जर म्हणजे अगदी काहींची संख्या तर एक आहे. उदाहरणार्थ पाडळची संख्या फक्त एक सापडलेली आहे. विशेषतः आमच्या मराठवाड्यात तरी. तर हे जर एक झाड उद्या नष्ट झालं दुर्दैवानं तर ते संपलं, कायमचं हद्दपार झालं. तर म्हणून एक आपलं कर्तव्य म्हणून याचं संवर्धन आम्ही हाती घेतलं. गिरधारी यांच्या सोबत त्यांचे पर्यावरण प्रेमी सहकारी रोहित ठाकूर यांनी रोपटं तयार करण्याचा संकल्प केला. यापूर्वी त्यांनी मराठवाड्याच्या जंगलात केलेल्या पाहणीत पाडळ, कवशी, मोखा आणि बिजा ही झाडं दुर्मिळ झाल्याचं आढळलं. भटकंती दरम्यान पाडळ, हंब, सफेद कुडा, कवशी आणि बिजाची अल्प झाडं त्यांना आढळली. यावरून या झाडांचं संवर्धन किती महत्वाचं आहे हेही लक्षात येतं. आपल्या इथे मराठवाड्याच्या भागामध्ये जास्तीत जास्त करून ग्लिरिसिडिया नावाचे विषारी झाडं, विषारी आणि अतिआक्रमक झाडं आहेत जे भारतीय झाडांना वाढूच देत नाहीत आणि त्यांचा फायदा कीटक पक्षी प्राणी कोणासाठीच नाही. त्याच्यामुळे आपले जंगल जे आहेत हे मृतावस्थेत चाललेत हळूहळू. रोपटं लावण्यासाठी बियांची गरज होती. गिरधारी यांनी एप्रिल मेच्या दरम्यान वनस्पतींच्या हजारो बिया गोळा केल्या. वनक्षेत्रात बिया जमा करायला बंदी आहे पण पाडळ, मोखा आणि कवशीच्या बिया विदर्भ आणि कोकणातल्या शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आल्या. हा प्रयोग आज छोटासा जरी वाटत असला तरी भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. झाडं झाडावर आक्रमण करतात आणि दुसरे झाडं संपवतात. तशाच काही ज्या विदेशी झाडं आहेत ते आपले पारंपरिक हजारो वर्षापूर्वीचे झाडं आता नष्ट करायला लागलेले आहेत. विषारी झाडं आहेत. आता ते झाडं काढून कुठेतरी आपले पारंपरिक आणि जे आपल्या अवतीभोवती सतत जंगलात असणारी झाडं लावण्याचा हा उपक्रम निश्चितच फार मोठा दिसणार नाही तुम्हाला, पण या उपक्रमाचं काम फार मोठं आहे. याने जर व्यापक स्वरूप घेतलं तर आपल्याला जुनी संस्कृती झाडांची आपल्याला जपता येईल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा पॉझिटिव्ह न्यूज.